गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। यावेळी आलेली कोरोनाची लाट दुसरी ही फार प्रचंड प्रमाणात आली आणि ग्रामीण भागामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार झाला। मला वाटते गेल्या पहिल्या फेजपेक्षा या लाटेमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाले आणि अनेक आपण सगळे सुरे नातेवाईकांना गमावून बसलो। आणि म्हणून गावामध्ये येणारा कोरोना आपण गावाच्या वेशीवरच रोखू शकलो, आपलं स्वतःचं घर जर आपण कोरोनामुक्त करू शकलो, आपल्या वाड्या वस्त्या मोहल्ले जर आपण कोरोनामुक्त करू शकलो तर गावच कोरोनामुक्त होईल, गाव कोरोनामुक्त झाल्यानंतर तालुका कोरोनामुक्त होईल आणि राज्य कोरोनामुक्त होईल, अशा भावना मुख्यमंत्री महोदयांनी जनतेला संबोधन करत असताना सांगितलेलं होतं। पद्मश्री पोपटराव पवार हिवरे बाजार तालुका जिल्हा नगर यांनी आपल्या गावामध्ये अतिशय चांगला पॅटर्न राबवला होता। अनेक चांगल्या सरपंचांनी आपापल्या गावामध्ये हा कोरोना विषयावर राखण्यासाठी रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले होते। मला वाटतं या सर्व घटकाशी चर्चा करून एक राज्यामध्ये चांगली योजना आपण आणलेली आहे। सहा विभागामध्ये आपण अनेक प्रत्येक कृतीला गुण दिलेले आहेत आणि या 50 गुणापैकी जास्त गुण जे घेतील अशा सहा विभागामध्ये आपण 3 बक्षिसं देणार आहोत। 50 लाखाचं पहिलं बक्षीस, 25 लाखाचं दुसरं बक्षीस आणि 15 लाखाचं तिसरं बक्षीस। अशा गावांना त्यांना लागणाऱ्या विकास कामांना सुद्धा पहिल्या नंबरला 50 लाख, दुसऱ्या नंबरला 25 लाख आणि तिसऱ्या येणाऱ्या नंबरला 15 लाख आमच्या ग्राम विकास विभागाच्या 25, 15 आणि 30, 54 या विकास निधीमधून आम्ही विकास कामांना निधी देणार आहोत। जर गावागावामध्ये आपण जिद्द आणि ईर्ष्या निर्माण करू शकलो तर किती मोठं काम होऊ शकतं हे कैलासवासी आराराबा पाटील यांनी स्वच्छता गावाच्या मोहिमेच्या दरम्यान दाखवून दिलेलं होतं। मला वाटतं ही जर जिद्द आणि ईर्ष्या निर्माण झाली तर गाव करील ते राव काय करील अशी भावना तयार होऊन आपण कोरोना गावाच्या विषयावर रोखू शकू यासाठी ग्राम विकास विभागानं ही योजना आणलेली आहे। मला वाटते सर्वांनी यामध्ये सहभागी घ्यावं, यामध्ये गावागावामध्ये जिद्द आणि ईर्ष्या निर्माण करावी आणि हा कोरोना येणाऱ्या काळामध्ये आपण यूज देणार नाही अशी आपण प्रयत्न करावेत अशी माझी नम्र विनंती आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।